बारामती मधून जो आहे तो मी निवडणूक लढणार, कारण बारामतीच्या जनतेला आता पवार नको आहेत आणि बारामती म्हणजे मला नियतीने दिलेली असाइनमेंट आहे असं वक्तव्य करत थेट पवारांविरुद्ध दंड थोपटणारे विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांनी समजावल्यानंतरही आपला आक्रमक भूमिका सोडण्याच्या तयारीत नाही आहे. त्यामुळे शिवसेनेने जो आता निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे जर शिवतारे यांनी जर ऐकलं नाही तर शिवसेनेकडनं विजय शिवतारे यांना नारळ दिला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे शिस्तभंगाची नोटीस सुद्धा जी आहे ती पक्षाकडनं पाठवण्यात येऊ शकते असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आज मुंबईत माध्यमांना दिली. एकंदरीतच विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काही दिवस ते शांत राहिले होते, परंतु नंतर मात्र त्यांनी अजित पवार आणि एकंदरीतच शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे ह्या संसदरत्न खासदार असल्या तरी बारामतीचा विकास झालेला नाही, अजित पवार किंवा एकंदरीतच बारामती ही पवारांची जहांगीर नाहीये अशा शब्दात जे आहे ते थेट पवारांना जे आहे ते विजय शिवतारे यांनी आव्हान दिलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी अजित पवारांनी सुद्धा या संदर्भात सलोख्याची भूमिका घेत एकनाथ शिंदे जे आहेत ते शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत ते या संदर्भात निर्णय घेतील असं वक्तव्य करत कुठल्याही प्रकारे विजय शिवतारे यांच्यावरती त्यांनी भाष्य केलं नव्हतं. परंतु आता शिवसेना शिंदे गटातील प्रवक्ते संजय शिरसाट यांनीच जे आहे ती विजय शिवतारे यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची जे आहेत एकनाथ शिंदे करतील असं विधान केलेलं आहे. जोपर्यंत फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत जर विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर एकनाथ शिंदे साहेब हे त्यांच्यावरती कठोर कारवाई करतील असं शिरसाट म्हणालेले आहेत. नक्की संजय शिरसाट काय म्हणालेत आपण पाहूयात. मग एखाद्या कार्यकर्त्यांनी लढायचंच असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही, कारण हा लोकशाहीने त्याला दिलेला अधिकार आहे. परंतु आताही शिंदेसाहेबांची भूमिका हीच आहे, जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला अशी बंडखोरी करणं योग्य नाही, म्हणून जोपर्यंत ते फॉर्म भरत नाहीत शेवटच्या क्षणाला ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमाला त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे. एकदा महायुती बनलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे, विरोधात कुणाचे काम करणं हे शिंदेसाहेबाला तरी आवडणारं नाही. म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर दोन जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील. लढण्यावर ठाम आहेत ते, अपक्ष उमेदवारी लढवणार आहेत पुढील दोन दिवसामध्ये, फॉर्म सुद्धा भरेल महायुतीमध्ये असताना त्यांनी अशी भूमिका घेतली आहे काय सांग. बघा एखाद्या कार्यकर्त्यांनी शिवतारे यांच्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेवरती संजय शिरसाट यांनी कशाप्रकारे जो आहे तो कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो अशा आधीच असं जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यामुळे जर विजय शिवतारे यांनी माघार घेतलीच नाही तर बारामतीची लोकसभा निवडणूक जी आहे ती अधिक रंगतदार होऊ शकते. ननन भाऊजाईच्या लढाईमध्ये आता विजय शिवतारे हे सुद्धा उतरल्याने नक्की बारामतीमध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.